भरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली शिवानी आणि तिच्या आईला घेऊन बाहेर पडलेली असते इतक्यातच समोरून अर्जुन आलेला असतो सायलीच्या हाताला लागलेलं पाहून अर्जुनला धक्काच बसतो तर सायली म्हणते की हे मी तुम्हाला नंतर सांगते परंतु शिवानी कोर्टात साक्ष द्यायला तयार झाली आहे तेव्हा आता अर्जुन शिवानीच्या निर्णयाचं कौतुकच करतो आणि म्हणतो की शिवानी तू अगदी करेक्ट करतेस तर अर्जुन पुढे सांगतो की साक्षी आणि मेहफत सारखी माणसं खूप सेल्फिश असतात तुझा उपयोग संपल्यानंतर कदाचित त्यांनी तुला सुद्धा संपवलेलं असतं तेव्हा आता तिच्या आई शिवानी खूप घाबरलेली असतात तर सायली म्हणते की परंतु तुम्ही अजिबात आता काळजी करू नका तर शिवानीची आई लगेचच अर्जुनला जीवा विचारते की वकील साहेब शिवानीने आधी कोर्टात खोटी साक्षी दिली होती मग तिला आता काही होणार तर नाही ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी तिला माफीचा साक्षीदार म्हणून कोर्टात हजर करणार आहे तर अर्जुन आता तिथे शिवानी आणि तिच्या आईला सांगतो की हे बघा कोर्टात मी तुला हजर करेपर्यंत तू एखाद्या सेफ जागी राहा म्हणजे ती साक्षी तुला काही दगाफटका नाही करणार तेव्हा शिवानी म्हणते परंतु आता आम्ही यावेळी कुठे जाणार आहोत तर सायली अर्जुनला सांगते की मला वाटतं की यांच्यासाठी सध्या तरी आपलं घरच सेफ असेल आपण या दोघींना आपल्या घरी नेलं तर अर्जुनला आता सायलीचं मन न पटलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की परफेक्ट आणि शिवानीला तो सांगतो की तू माझी सद माझी लहान बहिणी बहिणीसारखीच आहे तेव्हा तू माझ्या घरीच राहण्यासाठी आहे तेव्हा आता सायली लगेच तिथे शिवानीच्या आईला सांगते की काकू तुम्ही सुद्धा इथे अजिबात राहू नका मगाशी जसं दरवाजाला बाहेरून कुलूप लावलं होतं ना अगदी तसंच कुलूप लावा आणि कुठेतरी निघून जा तर शिवानी ते अर्जुनला सांगते की ठीक आहे मी आता अजिबात मागे फिरणार नाही ना तर आता सायली विचार करते की यांना जर दगाफटका झाला तर आणि त्या काकू कुठे जातील तेव्हा सायली लगेचच अर्जुनला सांगते की सर मला असं वाटतं की आपण यांना कुसुमताईच्या घरी पाठवूया म्हणजे तिथे त्या असतील असा कोणालाच संशय नाही येणार तर आता शिवानी लगेच म्हणते की तुम्ही आमचा किती विचार करत आहात परंतु मी वेड्यासारखी वागले तर शिवानीच्या आई तिला सांगते की बाळा आता ती चूकसुधार आणि यांच्या बाजूने साक्ष दे तर शिवानी आणि तिच्या आई आता बॅग आणण्यासाठी आत जातात तेव्हा अर्जुनला सायलीचं खूप कौतुक वाटत असतं कारण अखेर आता शिवानीला खरी साक्ष देण्यासाठी सायलीने मनवलेलं असतं तर इकडे आता महिपती खूप घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की अशी अचानक कोर्टात केस उभी राहिली असं अर्जुनला नक्की काय गबाड लागला आहे आधी तेव्हा आता साक्षीमध्ये माहित नाही यांना परंतु अशा वेळी ना त्या मूर्ख चैतन्याचा काही उपयोग होत नाही परंतु मला माहिती आहे यांना की नक्कीच अर्जुन यावेळी मला अडकवेल आणि तुमच्या सोबतच मी सुद्धा जेलमध्ये असेल तर तिथे आता महिपती साक्षीला एक सल्ला देतो तो म्हणतो की आपल्याला वेळ आली ना की गाडवाची पाय हे धरावेच लागतात परंतु आता गाडव नाही पण चावीचा माकड तरी आपल्याकडे आहेच की तेव्हा आता साक्षी म्हणते म्हणजे तर तिथे महिपती सांगतो की तू एक काम कर त्या गडकरीला ना तू सांग की खोटा तू आधी जी साक्ष दिली होतीस ना ती दारू पिऊन पडले वगैरे हो होते ते खोटं असल्याचं सांग त्याला जरा धक्का बसेल पण ते माकड सावरून घेईल तेव्हा आता साक्षी म्हणते की म्हणजे आता तुम्हाला तु तु का? तु काय म्हणायचं आहे अण्णा मी जर हे असं सगळं काही खरं सांगितलं ना त्याला तर तो आत्ताच्या आत्ता मला सोडून निघून जाईल तेव्हा आता महिपती म्हणतो की कधीतरी बापाच्या डोक्याने चालत जा जरा तर महिपती म्हणतो की अशा वेळेला ना तू त्यालाच पुढे कर त्या अर्जुन सुभेदाराच्या हाती नक्की काय लागलं हे आपल्याला तरी माहिती आहे का माहिती नाही आहे ना मग आता तू गडकरी काय करायचं ते करून घेईल तेव्हा आता महिपतीचं मन साक्षीला पडतं तर साक्षी तिची सांगते की ठीक आहे आणि कोर्टात आता जे काही घडेल ते तुम्हाला येऊन सांगेनच असं म्हणून साक्षी जाते तर आता साक्षी गेल्यानंतर महिपती म्हणतो की अर्जुन सुभेदार असं तुझ्या हाताला कोणते काभाड लागले कि आधारावरती तू टनना उड्या मारतोय बघावं लागेल तर इकडे साक्षी बाहेर आलेली असते आणि साक्षी खूप चिडलेली असते ती स्वतःशीच बोलते की अण्णांना काय जात आहे की त्या गडकरीला सगळं खरं सांग म्हणायला त्याला आतापर्यंत कसा मोठी ठेवला आहे ना ते माझं मना माहिती तर साक्षीलाही प्रश्न पडलेला असतो की नक्की अर्जुनच्या हातात कोणता पुरावा लागला असेल इकडे आता प्रियाने सुभेदारांच्या घरात नक्की काय घडतं आहे ते विचारण्यासाठी अस्मिताला फोन केलेला असतो तेव्हा अस्मिता म्हणते की अगं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची बातमी तू घेऊन आली होती ना परंतु त्या बातमीत काय दम असेल असं मला वाटत नाही कारण अर्जुन सायलीचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे खरं आहे की नाही हाच मला प्रश्न पडला आहे तेव्हा आता प्रिया म्हणते की तुझ्या डोक्यात जर मेंदू असते ना तर तुला समजलं असतं तर तिथे आता प्रिया म्हणते की मला एक सांगा अस्मिता उद्या अर्जुन कोर्टात जाणार आहे का म्हणजे उद्या कोर्टात काही विशेष घडणार आहे का अर्जुन काही आहे का तेव्हा आता चिडूनच म्हणते की मला कसं माहीत असणार मी अजिबात त्याच्या कामात दखल देत नाही तर प्रिया मनातच लगे म्हणते मन तू काय माहेरी बसून फक्त चरत राहायचं काम करतेस का तर इतक्यातच आता इकडे सुभेदारांच्या घरी शिवानीला घेऊन अर्जुन साईडी आलेले असतात तेव्हा आता घरातील सर्वजण जण विचारतात की ही मुलगी कोण आहे तर अस्मिताने आता प्रियाचा फोन लि होल्ड करून ठेवलेला असतो तर प्रिया आता सुभेदारांच्या घरातलं सर्व काही बोलणं ऐकत असते तर आता तिथे प्रश्न विचारल्यानंतर सांगतो की मम्मा ही सायलीची मैत्रीण आहे मार्केटमध्ये भेटली ना, ना त्यामुळे ही हिला घरी घेऊन आली तेव्हा आता प्रताप म्हणतो की अगदीच्या चहा पाण्याचं बघ ना तर सायली तिथे आता घरातील सर्वांना सांगते की मला तुमच्याकडून एक परवानगी हवी आहे म्हणजे मी आजचा दिवस हिला इथे ठेवू शकते का तेव्हा आता घरातली सर्वच जण धक्क्याने सायलीकडे पाहत असतात तर अर्जुन लगेचच शब्द पालटत म्हणतो की काय आहे ना हिची उद्या एक्झाम आहे ना आणि तिचं घर तिला अचानक खाली करावं लागलं मग उद्या जर एक्झाम बुडाली तर एक वर्ष फुकट जाईल उद्याच आजचा दिवस ही आपल्या इथेच राहून अभ्यास करेल चालेल ना तुम्हाला तर मूर्ख अस्मिता लगेच नाकूप सत्य ते म्हणते की कशाला आता काय आपल्या घराचे धर्मशाळा आश्रम करायचा आहे का तेव्हा पूर्णाची चिडते आणि अस्मिताला म्हणते अस्मिता मोठी माणसं गप्प बोलता येत ना गप्प बस मग तर तिथे आता पूर्णाजी म्हणते की या घरात नेहमी पाहुण्याचं स्वागतच होत आलं आहे ते पाहुणे मग कोणाचेही असू देत तुला इथे राहण्याची मी परवानगी देते आणि पूर्णाजी तिथून जातात तर सायली अर्जुन एकमेकांकडे पाहून हसत असतात तर आता कल्पना तिथे शिवानीला सांगते की बाळा तू इथेच राहा आणि छान अभ्यास कर तर अश्विनी सुद्धा म्हणतो की हो छान मस्त अभ्यास कर बर का तर तिथे विमल म्हणते की हो आणि ताई तुम्हाला कॉफी चहा वगैरे काही लागलं ना तर मला सांगा तेव्हा आता शिवानी म्हणते की मला काहीच नाही लागणार तेव्हा आता तो आवाज ऐकून प्रियाला प्रश्न पडतो की आवाज तर आश्रमातल्या कोणाचाच नाही आहे मग कोण आहे ही तर त्यानंतर संध्याकाळी त्या शिवानीसाठी सायलीने जेवण आलेलं असतं आणि सायली शिवानीला सांगते की बस शांतपणे जेवून घे तेव्हा आता शिवानी कम्फर्टेबलच नसते तर सायली तिला बसवते आणि तिला चार समजूतीच्या गोष्टी सांगत म्हणते की तुला माहिती आहे ना शिवानी तुला कसली भीती वाटते आहे हे बघ तुला माहिती आहे का आमचे मधुभाऊ काय म्हणायचे मधुभाऊ म्हणजे ज्यांच्यासाठी तू आता खरी साक्षी देणार आहेत ना ते माझे वडील ते सतत म्हणायचे की आपण खोटं तर बेधडकपणे बोलून टाकतो परंतु खरं बोलताना आपण दहा वेळा विचार का करतो तेव्हा आता शिवानी तिथे सायलीला सांगते की मी आता माझा निर्णय घेतला आहे मी कोर्टात फक्त आणि फक्त खरंच बोलणार आहे तेव्हा सायलीला खूप आनंद होतो आणि सायली म्हणते की ठीक आहे परंतु आपल्या घरातल्या माणसांसाठी आता तुझं खोटं नाव काय वापरायचं बरं म्हणजे तुझ्या विरोधात जेवढी काही खोटी माहिती जेवढी काही कमी माहिती या घरातल्या नसेल ना तेवढा धोकाही कमी असेल तेव्हा आता शिवानी विचार करते आणि माझं नाव श्वेता असं म्हणते तर आता सायली हसतच म्हणते नीट जेव्हा श्वेता आणि सायली तिथून बाहेर पडते तर इकडे आता प्रिया खूप चिडलेली असते आणि म्हणते की हा नागोबाना वेळेवरती कधीच येत नाही कुठल्या वेळात लपून बसला देवचा इतक्यात नागराज येतो आणि नागराज प्रियाला सांगतो अगं सुमन झोपले आहे तिची झोप मोड झाली तर तेव्हा आता प्रिया म्हणते की चाला लवकर ती सुनीता बाहेर येऊन थांबली आहे तर प्रिया आणि नागराज इकडे आता तडकपणे सुनीताकडे आलेले असतात तेव्हा प्रिया म्हणते की अगं बेअक्कल तुला इथे यायची काय गरज होती आणि बॉडी वगैरे नाही सोबत प्रिया खूप घाबरलेली असते तेव्हा सुनीता म्हणते की माफ करा मॅडम खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्हाला मला आता बॉडी देताच येणार नाही तेव्हा नागराज आणि प्रियाला धक्काच बसतो तर तिथे सुनीता त्या दोघांनाही सांगते की काय आहे ना आमचे सिनियर डॉक्टर दोन दिवस गावी गेले होते ना म्हणून मी तुम्हाला बॉडी द्यायला तयार झाले होते परंतु ते आता परत आले आहेत आणि त्यांचं खूप बारीक लक्ष असतं सगळीकडे तेव्हा मी तुम्हाला आता दोन दिवसानंतरच बॉडी देईन तेव्हा आता नागराज चिडतो आणि म्हणतो की आता काय दोन दिवस आम्ही ते माश्या मारायचे आहेत का आता तिथे त्या सुनीताला सांगते की दोन दिवस दोन दिवस तर दोन दिवस दिले तुला पण दोन दिवसानंतर बॉडी आमच्या हातात यायलाच पाहिजे चल निगीतून म्हणून तिला हकलवून देते सुनीता गेल्यानंतर ना नागराज खूप चिडतो आणि म्हणतो की प्रत्येक वेळेस आपल्या कामात काही ना काही प्रॉब्लेम येतोच आता सुरुवात उद्या करायची होती तर काही ना काही अडतेला आळात तेव्हा आता प्रिया म्हणते की चाऊ देत दोन दिवस मिळाले आहेत ना त्यात आपण नवीन काहीतरी करू तोपर्यंत आपण किल्लेदाराला बाटलीत तेव्हा आता नागराज विचारत पडतो तर प्रिया म्हणते की चला आता नाहीतर तुमची ती बायको ऐनवेळी घ्यायली ते आणि ते दोघे आता झोपण्यासाठी जातात तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता घरातील सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा आता सायली म्हणत असते की श्वेता तू ना लवकरात लवकर आटोप काय आहे ना पेपरला जायचं आहे ना तुला तेव्हा आता तिथे प्रताप म्हणतो की अरे हो हो किती काही करताय तिला आणि मी सांगतो की पेपरला जात असताना ना तीन गोष्टी कायमच्या लक्षात ठेवायच्या एक म्हणजे पोटभर तिथे जेवायचं तर तिसरी गोष्ट सांगत असताना प्रतापच्या ऐवजी अस्मिता म्हणते की तिसरी गोष्ट मी सांगू का इतक्यात अश्विन म्हणतो की तिसरी गोष्ट म्हणजेच सगळा संपूर्ण केलेला अभ्यास जो की अस्मिता कधीच झालेला नसायचा तेव्हा अस्मिता चिडते आणि तिथे अश्विना म्हणते की आता तू पाहुण्यांसमोरच बोला नाही बाबा मला आता इथे जेवायचेच नाहीये असं म्हणून आता ती ना स्वतःचा नाश्ता घेते आणि रूममध्ये निघून जाते तर घरातील सर्वजण आता खूप हसत असतात तर पूर्णाची म्हणते नको ना रे बाळा त्रास देऊ तिला तर परत एकदा आता अर्जुन तिथे शिवानीला सांगतो की तू लवकर आटोप काय आहे ना तुला ड्रॉप करायचं आहे आणि त्यानंतर आम्हाला कोर्टातही जायचं आहे तर सायली आता अर्जुना म्हणते की मी तुमच्यासाठी कॉफी बनवते आणि सायली कॉफी बनवण्यासाठी जाते तर सायली कॉफी करत असते अर्जुन पटकन तिच्या जवळ जातो आणि सायलीला म्हणतो की आता शिवानीवरती तुमचा विश्वास आहे ना म्हणजे लास्ट मुमेंटला ही काही गडबड तर नाही करणार ना तेव्हा आता सायली सांगते की हो काही गडबड नाही होणार तुम्ही निर्दास्त राहा इतक्यातच आता शर्माचा अर्जुन कॉल आलेला असतो परंतु घरातील सर्वांचा आता किलबिलाट चालू असतो चाल। एकमेकांची गप्पा मारत हसत असतात त्यामुळे अर्जुन आता बोलत बोलत बाहेर गेटपर्यंत गेलेला असतो तर इकडे आता सर्व सुभेदार एकत्र जमलेले असतात आणि गप्पाटप्पा त्यांच्या सुरूच असतात तर कल्पना म्हणत असते की मला ना हिच्यामुळे अस्मिताच्या पेपरची आठवण झाली प्रत्येक वेळेस पेपरला ना ती मुलगी जायच्या आधीच राडायची तेव्हा आता विमल म्हणते की वहिनी तुम्हाला एक गोष्ट आठवते का म्हणजे दादाचा ज्यावेळी पेपर होता ना तेव्हा ते, ते किती आजारी होते तरी सुद्धा ते पेपरला गेले होते परंतु दुसऱ्या दिवशी तापाने फनपणले होते तर अश्विन म्हणतो परंतु त्या दिवशी मी चांगल्या मार्काने पासही झालो होतो तर घरातील सर्वजण आता खूप हसत असतात तर तिथे आता प्रताप म्हणतो की काही म्हणा या शिवानीमुळे ना आपल्या लेकरांच्या पेपरच्या वेळेच्या आठवणी जाग्या झाल्या इतक्यातच आता सुभेदारांच्या घरी प्रिया आलेली असते था था तर आता तु प्रियाला पाहून अर्जुन प्रचंड घाबरलेला असतो आणि अर्जुन आता शर्माला म्हणतो की मी नंतर तुम्हाला फोन करतो तर आता प्रिया आले नंतर इकडे आता सायलीला अलर्ट करण्यासाठी मुद्दाम अर्जुन आता तन्वी अगं तन्वी तू कशी काय आली वॉटर प्रेजेट सरप्राईज असं म्हणून आता अर्जुन पटकन प्रियाला अडवण्याचे पळत जातो तेव्हा आता घरात सायलीला धोक्याचा इशारा मिळालेला असतो तर पूर्ण राजू म्हणते की अगंबाई तन्वी आली मला ना तिच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या भेटायच्या होत्या तिला परंतु आज ती आली आहे ना मी खूप खुश आहे तर आता सायली लगेचच ते शिवानीला म्हणते अगं चल पटकन आपल्याला पेपरला जायला उशीर होत ना तर अश्विन म्हणत असतो अगं बहिणी तिला कॉफी तरी पिऊ दे परंतु सायली शिवानीला अजिबात कॉफी पिऊ देत नाही आणि त्यानंतर शिवानीला पटकन हाताला धरते आणि ओढत खेचतच आता रूम कडे घेऊन गेलेले असते तर इकडे आता अर्जुनला प्रिया म्हणते आज माझे एवढं जोरात स्वागत कशी काय करतोयस तू तेव्हा आता अर्जुन मग तो नाही मी सरप्राईज झालो कारण मला वाटलं की आज आपल्या कोर्टाची हेरिंग आहे ना आणि तू इथे कशी काय तू तर कोर्टात असायला हवी तेव्हा आता प्रिया म्हणते की माझ्या मी तुला प्रश्न विचारायला हवा हा, हा। कारण तुझ्या लाडक्या केसची तारीख आहे ना तू कसं काय कोर्टात गेला नाही तेव्हा अर्जुन मग ते हे काय निघतच होतो परंतु तू समोर दिसली ना म्हणून तुझ्याकडे तु आलो तेव्हा आता प्रिया म्हणते की मला तुला नाही भेटायचं मी आजीला भेटायला आले आहे आणि पूर्णाजीकडे प्रिया आता आलेली असते अर्जुन खूप आडवत असतो परंतु प्रिया न ऐकता तशीच आतमध्ये येते परंतु ऐनवेळी आता सायलीने सुखरूपणे शिवानीला लपवलेलं असतं तर प्रिया विचार करते की ही मुलगी कोण आहे हिला आश्रमात तर कधीच पाहिलेलं नाही कद, कद, कदाचित काल मी जिचा आवाज ऐकला होता तो आवाजही मला ओळखीचा वाटला कोण असेल ही असा विचार करून प्रिया प्रश्नात पडते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत तर तिथे आता प्रियाला वाटत असतं की ही मुलगी या मुलीला कुठेतरी पाहिलं आहे नक्कीच कोर्टात म्हणजे साक्षीच्या बाजूने साक्षी देणारी मुलगी शिवानी ती तर नाही आहे ना तेव्हा आता प्रश्न प्रियाला पुरलेला प्रश्न तिला त्याचं हवं असतं आणि प्रिया विचार करते की नक्कीच तीच मुलगी आहे का मग की सुभेदारांच्या घरात कशाला येईल तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली आता प्रियाला म्हणत असते की प्रिया आज अचानक आमच्या घरी कशी काही येणं केलं तेव्हा प्रिया म्हणते की अगं तू काल म्हणालीच ना फोनवरती की म्हणजे मला ऐक ऐकू आलत की आपल्या आश्रमातले कोणीतरी तुला भेटायला इथे आले आहे म्हटलं बघावं कोण आलं आहे भेटावं तिच्याशी ते जरा तेव्हा आता कल्पना म्हणते की अगं श्वेता आले आहे तेव्हा आता प्रिया तिथे बॉम्ब फोडत म्हणते की श्वेता या नावाची आमच्यावर आश्रमात कुठलीच मुलगी नव्हती तेव्हा आता धक्क्यानेच कल्पना अर्जुन सायलीकडे पाहत असते तर आता शिवानीला लपवून कोर्टापर्यंत अर्जुन सायली कशी घेऊन जाणार आणि कोर्टात शिवानी मधुभाऊच्या बाजूने साक्ष देणार का हे तर पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे